शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आजचा विषय निवडलेला आहे विद्राव्य खतांचे वेळापत्रक। वेगवेगळी विद्राव्य खतं तुम्हाला माहीत आहेत। विद्राव्य खतं म्हणजे 1919 असेल, 1261 असेल, 1343 असेल, 1345 असेल, 0524 असेल, 0050 असेल। ही खतं आपण वर्षानुवर्ष वापरत आहात, परंतु ही खते नेमकी किती प्रमाणामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये तुमच्या वेगवेगळ्या पिकांना वापरली पाहिजे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर ड्रीपचा वापर करत असाल, ड्रीपच्या माध्यमातून विद्राव्य खते वापरत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया भारत ॲग्रीला सांगायला विसरू नका। आणि सोबतच आम्ही टाकलेले वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, ते व्हिडिओ जर तुम्हाला सर्वात अगोदर मिळवायचे असतील, तर भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल म्हणजेच मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, समजा तुम्ही जर हिंदी युजर्स असाल, तुम्ही जर हिंदी भाषा बोलत असाल, तरी देखील आमचा भारत ॲग्रीचा हिंदी एक यूट्यूब चॅनल आहे। त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकत आहे, ते देखील चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता। टॉपिकला सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की विद्राव्य खते वापरताना आपल्याला नेमकी आपल्या शेतामध्ये कोणती काळजी घेणे गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला विद्राव्य खतं वापरायची असतील, त्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 200 लिटर पाणी प्रति एकरासाठी वापरणे गरजेचं आहे। सोबतच तुम्हाला तुमच्या ड्रीपवरती वेंचुरीचा वापर करायचा आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पिकाला पाणी देता, त्यावेळेस शेवटच्या 10 ते 15 मिनटामध्ये तुम्हाला खते सोडायचे आहेत आणि याच्यानंतर पुन्हा 5 ते 10 मिनटं पाणी द्यायचे आहे। सोबतच तुम्हाला एक काळजी आणखीन एक त्या ठिकाणी घ्यायची आहे की वेगवेगळ्या ग्रेड ज्यावेळेस आपण एकमेकात मिसळत असतो किंवा त्याच्यासोबत आपण कोणती सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळत असतो, ती एकमेकासोबत सुसंगत आहेत का नाहीत हे तपासून घेणं गरजेचं आहे। कारण वेगवेगळे आपण खते एकमेकात मिसळतो आणि त्याचा रिझल्ट तितकासा येत नाही, त्यामुळे याची तज्ज्ञांकडून खातरजमा करूनच तुम्ही वेगवेगळ्या ग्रेड एकमेकात मिसळाव्या। ज्यावेळेस आपण विद्राव्य खते सोडत असतो, त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपण काय करू शकता, सकाळी 7 ते 9 दरम्यान शक्य असल्यास ही खते तुमच्या पिकांना सोडण्याचा प्रयत्न करा। यावेळेस अतिशय उत्तम असे रिझल्ट तुम्हाला येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। सोबतच माझा वैयक्तिक सल्ला तुम्हाला याच्यामध्ये हा आहे, ज्यावेळेस कोणतेही विद्राव्य खतं तुम्ही तुमच्या पिकाला सोडत असता, त्यावेळेस स्टिकरचा वापर त्या ठिकाणी एकदा करून पहा, उत्तम असे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता आपण पाहूया की पिकाच्या स्टेजनुसार वेगवेगळ्या ग्रेड तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता। आणि याच्यामध्ये पहिली स्टेज आहे ती म्हणजे तुमच्या पिकांची मुळांची वाढ असेल किंवा तुमच्या पिकांची शाखीय वाढ असेल, याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ग्रेड वापरू शकता। सर्वात पहिली ग्रेड आहे ती म्हणजे 1919-19 ही ग्रेड। याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही 1919-19 ही ग्रेड पीक लागवडीनंतर म्हणजे पुनर्लागवडीनंतर ज्यावेळेस पीक तुमचं 2 ते 3 पानावरती असतं, यावेळेस 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याची तुम्ही फवारणी देखील करू शकता। किंवा जर तुम्हाला हीच ग्रेड ड्रीपनं सोडायची असेल तर पीक वाढीच्या अवस्थेनुसार याची मात्रा तुम्ही घेऊ शकता। सुरुवातीच्या वेळेस तुम्ही 1.5 ते 2 किलो घेऊ शकता प्रति एकर या स्वरूपामध्ये, हळूहळू याची मात्रा तुम्ही वाढवू शकता, म्हणजे 3 किलो असेल, 4 किलो असेल, जास्तीत जास्त ही ग्रेड तुम्हाला प्रति एकरासाठी 5 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरायचे आहे। याच्यापेक्षा जास्त वापर तुम्हाला टाळायचा आहे। मला वाटतंय पिकामध्ये सर्वात अगोदर ही ग्रेड वापरली जाते, त्याचमुळे या ग्रेडला स्टार्टर ग्रेड म्हणले जाते। याच स्टेजमध्ये तुम्ही दुसरे ग्रेड वापरू शकता, ती म्हणजे 1261 ही ग्रेड। ही ग्रेड शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मुळांची वाढ असेल, फुलांची वाढ असेल, चांगल्या प्रकारचा फुटवा तुम्हाला जर आणायचा असेल, तर या ग्रेडचा तुम्ही पाण्यावाटे म्हणजे ड्रीप वाटे असेल, आळवणीच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल, तुम्ही तुमच्या पिकावरती वापर करू शकता। आता याचे प्रमाण शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक वाढीच्या अवस्थेनुसार ठरवायचे असेल। फवारणी घ्यायची असेल 2 ते 2.5 ग्रॅम ते 3 ग्रॅम तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता। ड्रीपच्या माध्यमातून सोडायचे असेल तर 1.5 किलोपासून सुरुवात करा आणि हळूहळू ते 5 किलोपर्यंत जास्तीत जास्त सोडण्याचा प्रयत्न करा। याच्यानंतर तुमच्या पिकाची दुसरी अवस्था येते, ती अवस्था म्हणजे फुलोरा अवस्था। आता या अवस्थेमध्ये तुम्ही कोणत्या विद्राव्य खताची निवड करू शकता, ते विद्राव्य खत म्हणजे 0524 हे खत आहे।
या ग्रेडमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर प्रामुख्याने पाहिले तर पालाश आणि स्फुरदचे भरपूर प्रमाण तुम्हाला दिसून येते. त्यामुळे फुलरावस्था किंवा फुलोऱ्यानंतर देखील बऱ्याच काळामध्ये हे ग्रेड तुम्ही वापरू शकता. फवारणीच्या माध्यमातून तुम्ही 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटरसाठी याचे प्रमाण घेऊ शकता. जर ड्रिप वाटे आणि अळवणीच्या माध्यमातून तुम्हाला सोडायचे असेल तर 2 ते 2.5 किलोपासून सुरुवात करून तुम्ही प्रति एकरी 5 किलोपर्यंत जास्तीत जास्त पिकाच्या वाढीनुसार याचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये तिसरी अवस्था येते ती म्हणजे मॅच्युरिटी अवस्था, मॅच्युरिटी स्टेज, ज्याच्यामध्ये आपण परिपक्वता असे म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही कोणती ग्रेड वापरू शकता? सर्वात अगोदर तुम्ही 13.45 या ग्रेडचा या ठिकाणी वापर करू शकता. ज्या भागामध्ये आवर्षणग्रस्त भाग आहे, दुष्काळी भाग आहे, अशामध्ये वेगवेगळे ताण कमी करण्यासाठी पिकाचे तुम्ही या ग्रेडचा वापर करू शकता. तसेच मॅच्युरिटी देखील आणण्याचे काम हे ग्रेड तुमच्या पिकावरती करत असते. प्रमाण तेच आहे, 2 ते 2.5 ग्रॅम तुम्ही फवारणीसाठी प्रतिग्रॅम घेऊ शकता. अळवणी असेल किंवा ड्रिपसाठी तुम्ही 1.5 किलोपासून सुरुवात करून जास्तीत जास्त 5 किलो प्रति एकर असे प्रमाण एका वेळेस याचे ठेवू शकता. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे 0.0.50. याच्यामध्ये तुम्हाला खास करून पालासोबत गंधकाचे देखील प्रमाण आढळून येते. परिपक्वतेची अवस्था असेल, दाण्याचा किंवा फळांचा आकार तुम्हाला वाढवायचा असेल तर ही ग्रेड अतिशय उत्तम आहे. या खताच्या फवारणीमुळे तुम्ही तुमच्या पिकावरचा भरी रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी करू शकता. त्यामुळे या ग्रेडचा तुम्ही पक्वतेच्या म्हणजे मॅच्युरिटी अवस्थेमध्ये 2.5 ते 3 ग्रॅम जास्तीत जास्त 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या पिकावरती फवारणी घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर ड्रिपनं सोडायचे असेल, अळवणीच्या माध्यमातून हे खत वापरायचे असेल, 5 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये हे खत घेऊ शकता आणि याचा तुम्ही वापर करू शकता. रिझल्ट खूप उत्तम तुम्हाला दिसणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्टेज वाईज मी तुम्हाला वेगवेगळी विद्राव्य खतं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही खते आपल्याला भरमसाठ द्यायची नाही आहेत. 100% विद्राव्य खतं आहेत, 100% उपलब्ध स्वरूपामध्ये पिकाला असतात. त्यामुळे मोजक्या स्वरूपात द्या, वारंवार देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 2 खतामधील अंतर तुम्ही जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसांचं ठेवू शकता. एकापेक्षा जास्त खते एकमेकात कधीच मिसळू नका आणि एक एक ग्रेड चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा. याच्याच पुढे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांनी कस्टमाईज ग्रेड आणलेले आहेत. म्हणजे ह्या झाल्या ट्रॅडिशनल ग्रेड. तुम्हाला बऱ्याच विद्रव्य वेगवेगळ्या ग्रेड बाजारामध्ये पाहायला मिळतील. थोड्याशा महाग आहे परंतु ती नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्याचे रिझल्ट देखील तुम्हाला तितक्याच चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच या ग्रेडचा त्या ग्रेडचा देखील वापर करू शकता. आणि याच्या पुढे जाऊन बऱ्याच शेतकऱ्यांचा आणखीन एक प्रश्न असतो की तुम्ही ग्रेड सांगितलं पण कोणत्या कंपनीच्या आम्ही ग्रेड खरेदी कराव्या. शेतकरी मित्रांनो, एक यूट्यूब आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी एक शॉर्ट टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विद्राव्य खतांच्या कोणत्या टॉप 5 कंपन्या आहेत. नक्कीच त्या कंपनींची तुम्ही निवड करू शकता. याच माहितीसह शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला पिकांच्या अवस्थेनुसार कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करावा हा विषय बऱ्यापैकी कळलेला आहे. या विषयानिगडीत आणखीन कोणतीही माहिती तुम्हाला हवी असल्यास नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सुचवा. त्याचा देखील व्हिडिओ आम्ही या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करू. तूर्तास मी भारत ॲग्रिकल्चर डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया एका नवीन दिवशी नव्या व्हिडिओवरती, नव्या विषयावरती बोलण्यासाठी. थँक्यू.